निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय स्टोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. साळशिंगे येथील कोरोनामुक्त झालेल्या महिलेचे औक्षण करून जोरदार स्वागत. खानापूर तालुक्यात सर्वप्रथम कोरोनाबाधित म्हणून सापडलेल्या महिलेचा कोरोनामुक्त झाल्यावर घरच्यांनी औक्षण करून जोरदार स्वागत केले, तसेच पै पाहुण्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अहमदाबाद येथून आलेल्या या महिलेने कोरोनाशी झुंज देत कोरोनावर विजय मिळवला आहे. कोरोनाला हरवत त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. कोरोनाला हरवता येते, कोरोनावर मात करता येते. कोरोना आजार फार गंभीर व भीतीदायक नाही, आपण त्यावर विजय मिळवू शकतो, पूर्ण बरे होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. कोरोनामुक्त होऊन आलेल्या या विजयी ताईंचे कुटुंबियांनी जोरदार स्वागत करून घरात घेतले. आज त्यांच्या घरी आनंदाचे वातावरण असून कोरोनाला विनाकारण घाबरू नका असा संदेश त्यांनी दिला आहे. सदर ताईंशी वज्रधारी न्यूजने संवाद साधून त्यांच्याशी बातचीत केली आहे. चला तर पाहूयात त्या काय म्हणतात, पाहूयात त्यांचा अनुभव. ताई नमस्कार. हॅलो. हा नमस्कार ताई. हा नमस्ते. मी वज्रधारी न्यूज मधून बोलतोय. हा बोला. तुमचं अभिनंदन खूप खूप, तुम्ही कोरोनावर मात करून आलात. हो हो, थँक्यू. कोरोनाला हरवलं तुम्ही, मला तुमच्याशी बोलायचं याबद्दल, कोरोना संदर्भात. हा बोला ना. माहिती देऊ शकताय मला तुम्ही? हो हो, देते. काय प्रॉब्लेम. तुम्ही गेले 14 दिवस या कोरोनाशी झुंजला, लढला. काय म्हणजे नेमकं काय तुमचा अनुभव आहे? माझा अनुभव असाच आहे की म्हणजे की जसं लोक समजतात ना कोरोनाला, तो भयंकर आहे, असं आहे, तसं आहे, तो तसा काही नाही. एक तो नॉर्मल डिसीजच आहे, फक्त की एवढं प्रिकॉशन घेतलं पाहिजे की तो साथी म्हणजे साथीच्या आजारासारखा आहे ना, म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर तो पसरू शकतो, तेवढं प्रिकॉशन घेतलं पाहिजे. बाकी त्याचा काही म्हणजे एवढा त्रास नाही. त्रास आहे तो फक्त वयस्कर लोकांना आणि ज्यांना डायबिटीज आणि ते बीपीचे जे सिरियस डिसीज आहेत ना पहिल्यापासून, त्यांना त्याचा त्रास होतो. बाकी असे नॉर्मलच होतो आम्ही सगळे. तुम्हाला काही त्रास होत होता नेमका? मला तसा म्हणजे कोरोनाचा काही त्रास होत नव्हता, तसा मला प्रेग्नेन्सीचा त्रास होत होता. बरोबर. उलटी वगैरे, मग त्यातूनच ते समोर आलं की कोरोना पॉझिटिव्ह आहे. हा, फर्स्ट टाइम मी ते मला प्रेग्नन्सीचा त्रास होतोय ते दाखवायला गेलेली, त्यातूनच त्याचा निष्कर्ष झाला की असा असा आहे. हॉस्पिटलमध्ये काय वातावरण होतं, काय ट्रीटमेंट कशी होती तुम्ही? हा एकदम चांगली होती, एकदम केअरफुल. म्हणजे प्रत्येक पेशंटकडे असं लक्ष द्यायचं की कुणीतरी घरचा असल्यासारखं, म्हणजे असं काही वाटलं नाही की आपण आहे पेशंट म्हणून किंवा कोरोना पॉझिटिव्ह आहे असं काही नाही. फक्त की हॉस्पिटलमध्ये एकदम कॉर्पोरेट करत होते, पण असं समाजात लोक नाहीत वागणूक देत. बरोबर. पण हॉस्पिटलमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, एकदम केअरफुली. जेवणाचा काही प्रॉब्लेम नाही, किंवा 2-2 तासाला यायचे, काही त्रास होतोय का, रात्री पण झोपलेलं असलं तरी विचारायचे उठून, होत असेल तर सांगा. बर, तुमच्या दिवसभराची शेड्यूल किंवा दिनचर्या कशी होती तिथं? हा तिथे होती ना, सकाळी चहा यायचा. बर. चहानंतर नाश्ता असायचा, नाश्त्याला पण एकदम हेल्दी, दूध, बॉईल केलेली अंडी असायची, पोहे असायचे किंवा आणि त्याच्यावरती असे मूग वगैरे असतात ना, त्याची भाजी असायची बरोबर. त्याच्यानंतर जेवण यायचं, जेवण पण हेल्दीच होत, चपाती, भाजी, डाळ, भात आणि बाकी पाणी वगैरे व्यवस्थित बिसलरी बॉटल असायचा. बोला बोला बोला. हा नाही बोला. तुमची सेवा काही नाही की सेवा हॉस्पिटल मधून? हा, तुमची ज्या डॉक्टरनी सेवा केली, ज्या लोकांनी उपचार डॉक्टरने उपचार केले, ज्यांनी सेवा केली, त्या लोकांच्या बद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांच्या बद्दल तर असे ते की देव माणूसच असल्यासारखे बिहेव करायचे. बर, काय म्हणजे की कोणत्या गोष्टीकडून असं जाणवलं नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आहे किंवा हे आपल्यावरती ट्रीटमेंट करतायत, एकदम म्हणजे असं प्रेम हेनी बोलायचे. बरोबर.
काय नावं सांगाल, कोणकोण डॉक्टर काय कोणी कोणी तुमची सेवा केली, उपचार केले? ते संजय साळुंके सर आहेत ना, त्यांच्या अंडर जी टीम होती ना, ते एकदम की सफाई कामगार तो जरी आले ना त्या वॉर्ड मध्ये तरी सांगायचे पेशंटना तुम्ही केअर करा तुमची, असं करा तसं करा. बस त्याने तुम्ही समाजाला काय सांगाल? आता कोरोनाची इतकी समाजात भीती आहे, लोकांच्यात भीती आहे, घरचा माणूस आला तरी माणूस जवळ घेत नाही, त्या लोकांना तुम्ही काय सांगाल या सगळ्या लोकांना? ते त्यांना असं सांगावं असं वाटेल की कारण की हा एक आजारच आहे, पण हा आजार इतका पण भयंकर नाही की आपलं माणूस आपण दूर केलं पाहिजे. उलट प्रेमाने वागलं तर आणखीन त्याला असं बरं वाटेल मनातून, कारण की एकदर खचून जातो माणूस कोरोना म्हटल्यानंतर, समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याच्याकडे बघण्याचा. मग समाजानं जरा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे ना. आणि हा आजार असा आहे की कुणाला पण होऊ शकतो, आणि आपल्याला समजून पण येणार नाही की कुणाला झालाय किंवा काय. आज दुसऱ्याची वेळ आहे तर उद्या आपल्यावर येऊ शकते ना. ह्या परिस्थितीचा विचार करूनच सगळ्यांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे. तुमचं घरी जोरदार स्वागत झालं असं मला समजलं, काय सांगाल त्याबद्दल नेमकं? हा ते आल्यानंतर म्हणजे औषध वगैरे केलं, बाकी आनंदी वातावरण होत. आणि आता प्रत्येकाच्या घरचं असंच असतं की ज्यावेळी म्हणजे की माहित नसतं, आज मी त्या परिस्थितीतून बघून आले त्यामुळे मला समजतंय की हा एवढा गंभीर आजार नाही की गंभीरतेने फक्त आहे की फक्त आपण सगळ्यांनी प्रिकॉशन घेतली पाहिजे, सोशल डिस्टन्स ठेवला पाहिजे, त्याची आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे. बाकी असं नाही की घाबरलं पाहिजे त्याला, सगळ्यांनी एकजुटीनं साथ एकमेकांना दिली पाहिजे ना. आणि आमच्या घरचे पण असेच घाबरलेले म्हणजे कसं होणार काय होणार, पण आज त्यांना विश्वास बसतोय ना. आज त्यावेळी मी त्यांना सांगायची ना इतर टेन्शन घेऊ नका. आणि ते कसं वाटतंय लोकांना म्हणजे आपल्या घरच्यांना असं वाटतंय की 14 दिवस एकटी राहणार, त्यामुळं कसं आहे तिथं काय आहे, पण काही नाही, तिथे एवढे कॉर्पोरेटिव्ह आहेत ना. कोणत्याच गोष्टीच जाणवत नाही आपल्याला. ते एम्बुलन्सचे जरी ड्रायव्हर असले ना तरी पण ते प्रेमाने एकदम बिहेव करायचे. कोण नाही की असं की म्हणजे की वाईट वागणूक कोणीच देत नाही. देतो तो फक्त समाज देतो. आणि त्या माणसांना खरंच धन्यवाद ज्या आपल्यासाठी रात्रंदिवस एवढे लढतायत. बरोबर. तुम्ही या सगळ्यांचे नेमके कसे आभार मानाल या लोकांचे, म्हणजे डॉक्टर असतील? आभार शब्दात मानता येणं तसं अपुरेच आहे, पण असे आहेत की उपकार न विसरता येणं सारखे, कारण की त्यांना पण घर आहे, त्यांना पण म्हणजे आहे ना आई वडील आहेत सगळे आहेत, पण ते सगळं विसरून म्हणजे तसलं काही मनात मानता सेवा करतात माणसांची. त्यांच्या शब्दात आभार मानू शकत नाही पण ते आपल्या मनातच राहतील. ताई खूप काळजी घ्या, छान राहा. तुम्हाला वज्रधारी कडून खूप खूप शुभेच्छा. स्वतःला जपा, चांगली काळजी घ्या. ओके, थँक्यू वज्रधारीशी बोलल्याबद्दल, खूप खूप थँक्यू, मनापासून धन्यवाद. ओके ओके, ठेवू ताई? हा ठीक. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. Choosing Shivpratap Academy was the best decision. Shivpratap Academy mein mai yashasvi zalo, tumhi sudha yashasvi hua. Chintan tumhi saamchi.